नव्या पिढीमधील तरुणांमध्ये संगीताची रुची निर्माण व्हावी यासाठी गेल्या 3 वर्षांपासून अहमदनगर शहरातील श्री रामनाथ धूत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्र संगीत भूषण या राज्यस्तरीय गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. चालू वर्षी या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून बंदी सांगीतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मण डहाळे यांच्या हस्ते आज सकाळी 8 वाजता या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलंय. अहमदनगर शहरातील श्री रामनाथ धूत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राज्यस्तरीय गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून टिळक रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आज आणि उद्या या स्पर्धा पार पडणार आहेत. या निमित्ताने राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांच्या वेगवेगळ्या सादरीकरणाचा अनुभव नगरकर संगीत रसिकांना घेता येणार आहे. नव्या पिढीतील तरुणांमध्ये संगीताची रुची निर्माण व्हावी यासाठी गेल्या 3 वर्षांपासून महाराष्ट्र संगीत भूषण 2020 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती ट्रस्टच्या कार्यकारिणीने दिली आहे. खास तौर से स्पर्धकों का जो 15 जिलों से चयन होकर आए हैं और बहुत मन लगा के गा रहे हैं, बहुत छोटी उम्र के हैं मगर बिल्कुल महफिल के तौर पे जिस तरह से वो लोग बैठ के अपनी प्रस्तुति कर रहे हैं वो देखते ही बनता है. हम इन सारे स्पर्धकों का, उनके पालकों का बहुत बहुत स्वागत करते हैं, उनको साधुवाद देते हैं, आशीर्वाद देते हैं कि वो बहुत अच्छा गाएं आगे भी. और आप सब से निवेदन है कि ज़रूर आइए, इस स्पर्धा का रसास्वादन कीजिए. ये स्पर्धा नहीं, एक तरह से महफिल की गायकी हो रही है. बंदिश सांगीतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मण डहाळे यांच्या हस्ते आज सकाळी 8 वाजता या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं आहे. स्पर्धेचे समन्वयक प्रसिद्ध सूफी गायक आणि संगीतकार पवन नाईक ट्रस्टच्या प्रतिभा धूत सुरुची धूत यावेळी उपस्थित होत्या. श्री रामनाथ धूत चॅरिटेबल ट्रस्ट अहमदनगर महाराष्ट्र संगीत भूषण ये आज यहाँ पर कार्यक्रम हो रहा है. आज यहाँ हम लोगों ने इस बार 11 केंद्रों के जो स्पर्धक हैं वो यहाँ पर अपना संगीत की वो देने आए हैं, प्रस्तुति देने आए हैं. और ये मैं कहूँगी कि ये समन्वयक जो जिन्होंने इसका इन स्पर्धकों का वहाँ पे कार्यक्रम किया और उन्हें यहाँ भेजा, श्रेष्ठ जो अब इसमें से निकलेंगे वो सब श्रेष्ठ गायक आएंगे यहाँ पर, तो उनका बहुत बहुत मैं तहे दिल से उनका धन्यवाद देती हूँ उन्हें. और आप सब से निवेदन करती हूँ कि कल यहाँ पर ये जो फाइनल होने वाला है यहाँ 6 से 8 के बीच में, तो इसमें मैं चाहती हूँ कि आप सब भी जितने संगीत प्रेमी हैं इस कार्यक्रम में आएं और इसकी शोभा बढ़ाएं. उद्या संध्याकाळी 6 वाजता आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकार अनुराधा ठाकूर यांच्या हस्ते या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार असून यावेळी काही महत्त्वाच्या पुरस्कारांचं वितरण देखील केलं जाणार आहे अशी माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे. जालन्याहून आले
मी म्हणजे पहिल्यांदाच माझा परफॉर्मन्स झाला इथे. खूप छान वाटतं आहे आणि खूप तगडी कॉम्पिटिशन आहे. सगळे खूप छान गाणारे आहेत आणि त्यामुळे कॉम्पिटिशन खूपच मस्त आहे. ऑर्गनायझेशन पण खूप छान आहे. ॲक्च्युली ह्या म्हणजे या स्पर्धेबद्दल खूप ऐकले. 2 वर्षाआधी माझी मैत्रिणीसुद्धा इथे आली होती आणि मला तेव्हापासून स्पर्धेत भाग घ्यायची इच्छा होती. पण माझं वय ह्याच्यात बसत नव्हतं यांच्या क्रायटेरियामध्ये. सो ह्यावेळेस म्हणजे पहिल्यांदा मी अपियर झाले आणि पहिल्यांदाच मी. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.